नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्तीच्या या भागामध्ये आपण वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे याची आपण आणखी सराव प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, ससा, समयी, शेवगा, सोमनाथ, श्याम, सितार हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल. आता वर्णानुक्रमे लावणे आपण पाहिलेलं आहे की पहिले आद्याक्षर घ्यायची आणि ते वर्णानुक्रमे आपल्याला लावायचे आहेत. या ठिकाणी स स श स चा सी हे जे पहिले आद्याक्षराचे आपण क्रमानुसार आपण लावून घेऊया. तर पहिल्यांदा शेची बारकडी असते, मग श चा, त्यानंतर श्यानंतर मात्रा येतो शेवगा, त्यानंतर स ची बाराखडी सुरू होते, मग इथं स चे दोन शब्द आलेले आहेत. मग आपण काय करू, पुढचं पुढचं अक्षर घेऊ, इथं स आहे, इथं म आहे, मग म पासून अगोदर येत, मग आपण समय या ठिकाणी लिहून घेऊ. त्यानंतर येतो ससा, ससा झालंय, समय झालंय, शेवगा झालेला आहे, श्याम झालेला आहे, आता सो आणि सी राहिलेला आहे, मग सी पासूनचा शब्द अगोदर येईल सितार, त्यानंतर येईल सोमनाथ. आपण सर्व शब्द हे वर्णानुक्रमे या ठिकाणी लावून घेतलेले आहेत आणि प्रश्न विचारलेला आहे की उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल. ज्या वेळेस उजवीकडून आणि डावीकडून असा प्रश्न आपल्याला विचारण्यात येईल त्यावेळेस आपली उजवी बाजू आणि डावी बाजू आपण समजून घ्यावी. मग आपली उजवी बाजू या ठिकाणी आहे, तर उजवी बाजूकडून एक दोन तीन तिसऱ्या क्रमांकावर ससा हा शब्द आलेला आहे, म्हणून आपलं चौथा पर्याय या ठिकाणी ससा हे उत्तर आपलं बरोबर आहे. दुसरा प्रश्न, पितामह, पिराजी, परम, पिसवा, पिवळा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल. आता हे शब्द आपण वर्णानुक्रमे लावून घेऊ. सगळे आपण पहिल्या अक्षर पी पी प पी पी, आता पी च्या अगोदर प ने बाराकडी सुरू होते, म्हणून परम हा शब्द पहिल्यांदा येईल. त्यानंतर सर्व पी 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 चे आहेत, तर आपण दुसरं अक्षर पाहू. दुसऱ्या अक्षरामध्ये त हे पहिल्यांदा येतं, म्हणून पितामह हा शब्द दुसऱ्या क्रमांकावर येईल. त्याच्यानंतर त झाल्याच्या नंतर र पासूनचा शब्द येईल, मग पिराजी हा शब्द तिसऱ्या क्रमांकावर येईल. त्याच्यानंतर व येईल, मग पिवळा हा शब्द, त्यानंतर स येईल, मग पिसवा हा शब्द शेवटी येईल. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की मध्यभागी पिराजी हा शब्द मध्यभागी आलेला, इकडे दोन सुटले आणि इकडे दोन सुटले, म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय, गायक, चमचा, कढई, गाव, गाढव हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास डावीकडून दुसरा शब्द कोणता येईल. आपण हे पहिल्यांदा शब्द वर्णानुक्रमे लावून घेऊ. या ठिकाणी पहिला अध्यक्षर ग आहे, च आहे, क आहे, गा आहे आणि गा आहे. तर सर्वात प्रथम कढई हा शब्द या ठिकाणी आपण लावून घेऊ, कढई. ग च्या नंतर ग ची बाराखडी सुरू होते, तर ग चे पहा या ठिकाणी तीन शब्द आहेत, म्हणून दुसरं अक्षर आपण या ठिकाणी अक्षर पाहू, तर ढ या अक्षर अगोदर येत, म्हणून गाढव हा शब्द दुसऱ्या क्रमांकाला लिहिला. त्यानंतर य आणि व, मग य हा शब्द दोन नंबरला येईल, गायक हा शब्द या ठिकाणी लिहू. त्याच्यानंतर गाव हा शब्द या ठिकाणी येईल आणि सर्वात शेवटी च, मग चमचा हा शब्द. मग आपण हे वर्णानुक्रमे लावल्याच्या नंतर आपल्याला डावीकडून सांगितलंय, मग आपली डावी बाजू स्वतःची घ्यायची, तर स्वतःची डावी बाजू इकडून सुरू होते, मग एक दोन दुसऱ्या क्रमांकाला आपल्याला विचारलेला आहे, तर गाढव हा शब्द दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे, म्हणून आपलं पर्याय नंबर एक हे आपलं उत्तर अचूक आहे.